चला तर गाईत चाललो दुकानावर. आता आर आर न्यायची आपल्याला, कारण की दुसरी गाडीचा ऑप्शनच नाही. चला मग आता पेट्रोल आर रास. हा एकच एकच दुकान लावायचा, त्याच्यामुळे टेम्पो नाही. एकच दुकान लावायचा म्हणून टेम्पो नाही. हा ठीक आहे, पाठवता रास पेट्रोल. हिला जाम एवरेज आहे, दिसत द्यावं जाऊ नका. तर गाईज आता दुकानावरती पोचल्या आणि आपला बघा सगळा माल आलेला. कोलबी आहे, हे बघा एक नंबर कोलबी आहे. आणि याच्या खाली कोलबी आहे आणि दुसऱ्या वावी आहेत, ते नंतर काढून दाखवत असतो तुम्हाला. या साईडला भाकरे आहेत, एनके एम बरो पण नुसता भाकऱ्यांचा आणि मांदिली आहेत. आता पहिले साफसफाई करून घेता आजूबाजूची, न मग सगळा मावरा हो सगळा वरती लावून घेता. बघा एक दिवस झंडा बांध ठेवला कवरी धूल वाजतं. अरे वा 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 वा, एवढ्या लवकर भूक लागली. हा ए इकडं या या माव या 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 या. बघ बापासला भीती वाटे नाही, मग तू आवरी का घाबरतं. ये इकडे या 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 या. शिकवणार तिला, शिकवणं माहीत जाऊ याला शिको. हा चल मी धंदा लावू. हा मग तुला दिता पहिले धंदा लावू दे चल. हा तर गाईज आताच मी दुकानावरती पोचले आणि आपला सगळा मावरा लावून झालेला. तर मावरा दाखवता तुम्हाला, मावरा तर जामच भारी आहे आणि मावऱ्याला भाव सुद्धा जास्ती आहे. आणि हो बघा आपला बंटी पण आले, आई जवळ होता वसतील आज, तर तो पण आले. तर मावरा बघा आपला एकच नंबर मावरा, मस्त तांबोसा बोलार कोळबी आहे, व्हाईटवाली उपत मांदिली आहेत, गाबोली जितारी पापलेडात बागरं बोंबील सुरमया आहेत. त्या बघा तेन पण भरले आहेत, पापलेडा खापरी पापलेडा हलवं वापस मोठी पापलेडात. वाव बघा वाव, तर मस्त एकच नंबर वाव आहे. पण वाव बारीक 10 किलोची वाव आहे, पण वाव भारी आहे खायला जाम भारी लागेल. या साईडला खारींचं घोडं आहेत आणि व्हाईट कोलबी आहे. बस सगळा मावरा लावून झालेला आहे. मायासाठी बंटी आता एक एक चाय येणार जण, मायासाठी पण आणेन आणि स्वतःसाठी पण आणेन. तू पिऊ नको मला ते घेऊन ये, जा मार कल्टी चल धावत जाणी पडलं ते. आता एक बंटीने चहा आणली, तर आता पहिले चहा पिऊन जिता नादा आपले धंद्याचे मागे लागता. बघू आज कसा गिराग, मंगळवारी आणि बुधवारी तर गिराग नव्हताच, आज समजन कसा. कनावा आपला गोलू पण आलेला आणि गोलूने जाके घराला परेशान करून टाकला. याला असनी पाठवला रिक्षांपासून नाक्यावर धंद्यावर याला, पण यो ज्याला केस कापाला के गावांचे नाहीचे दुकानात जाऊन बघला, पण काही यो गोलू काही दिसला नाही. तो होता समोरच होता आपले, पण आपल्याला काही समजलं नाही का समोरच आहे. पण आपल्या वाटेने नाही येऊ समोरच्या दुकानांचं, ज्याला काही हायफाय दुकानं लागतात केस कापायला, म्हणून आपण बी हायफाय दुकानात जाऊन बघत असतो. काय सांगला इकडे येऊन बाबा सांगून जायचा कुठं चालल्यावर. तो डायरेक्ट तिकडून तिकडे याला अस फोनवर फोन करतं, फोनवर फोन करतं. हा मग इथे यायचं, इथं पहिल्या दुकानात किती वेळा सांगले मी तुला, पहिल्या दुकानाने यायचा मग कुठं जायचा, कुठल्या दुकानात जायचा तिकडे जायचा. आता तुझा बापू दुपारची रिमार्क करील, नाही मारणार. किती दिलं होतं, 500 दिलं होतं बघा, 500 नाही दिल्या विषय. हा चालेल ठीक आहे. आता याला दुपारचा मार खवणार आहोत थोडा, त्या पहिले तो आता लरून जिता. इकडे बघ इकडे बघ, नाही लरत ना केसा स्टाईल बघू कशी कपले. अरे वा वा लय बारीक आपल्या. नाश्ता करल्या, मस्त नाश्ता आजचा. हे बघा हे बारीक बारीक मासे आहेत खरेडी, तर ती सुकी करून आणल्या आणि या साईडला मस्त बोलार बोलारीचा रसा गेले. तर आता पहिले नाश्ता करून जिता. बोलू तुला पाहिजे का गोलू, आपला पत्रिका वाचते लग्नाच्या वाच. चला तोपर्यंत मी नाश्ता करून जिदा. हा तर गाईज आता संध्याकाळचं वाजल्या, 6:30 वाजल्या आणि इथं आता आपली किशोरी पण आले घरा मच्छी द्यायची आहे ना. तर आता ती मच्छी न्यायला आले तिथं आईजवळ दवाखान्यात, तिशी आता इथे आली. गोलूनी बघा या इथला इकड चिकन आणि हे बोंबील घेतल्या, हे चिकन जुलीसाठी आहे. ते बोंबील आम्हाला घरांच्याला चालवल्या. मस्त चायनीज खायला या, आपल्या छोट्या शेटवाल्या चायनीज आणलेला आहे. एक नंबर चायनीज लागतं, यो चायनीज खायला वेटिंगला राहायला लागतं. चल हे माझा चायनीज दे चंपा, तुझा नाही माझा माझा मला पटवून नाही जा. तुला दुसरी टाटली आण जा का, अरे असा का मामा होणार मी तुला हे नको ना रे. आता मी का पिशवीन खाव हे बघा, ही चटणी आहे ना, ही चटणीची मला चायनीज खायला जाम भारी लागतं खरंच. बघा एकदा आमच्या इथे या कोलेगावला संपर्क साधा, चव बघा आमची चायनीजची किती भारी आहे. आणि हो बंटी याला मस्त थंड्याची बाटली घेऊन आली आपल्यासाठी. चला आता या पार्टी करू आपण. चला तर आता आपण मस्त एक थंडा मस्त चायनीज खाऊ सगळ्या मिळून. बघा आपले गोलूला तिखट लागले,
चटनी जाम टिकाट है, खायला जाम भारी लगता है। या डोळ्यांच्या पाणी यायला लागलं आवरी टिकाट है, पण तो काही चटनी काही खायची टाकी नाही। गाईस संध्याकाळचे वाजले 8, आता मी चाललोय गोलूला सोडवायला, कारण की 8 वाजले गोलूला अजून सोडवला नाही, तो 7:30 वाजता जातो, पण आज 8 वाजेपर्यंत थांबलाय, तर आपण त्याला गोलूला सोडून येऊ। चल रे हसू नको निसतात, तर गाईस मला बोलता येत ना, तर गोलू निसता फायदा उचलता हसतो नुसता, हसू नको ना गोलू। तर गाईस जस्ट आईचे चालू आहे, आपले भाऊजी बाहेरच बसलेले आहेत, काय बोलता भाऊजी? ओरी बघा ओरी, तर बघू शकता गाईज आपली पिया किती भारी हे करते। बघा गायत्री पण, गायत्री तुला उपास आहे बोलत, आपल्याला कोण भेटायला आले? तर आपली क्रिस्टी आहे, ए क्रिस्टी इकडे बघ, आपल्या आकाश भाऊंची पोर आहे, ए इकडे बघ, ए पोरी, हा बोल बोल, इलाही बोलता हा, पण बघा आता बोल ना, तुला क पाहिजे बोल, कुठला मावरा पाहिजे बोल, तुला क खाता नावा सांग, चल नावा सांग, चल मावऱ्यांची नावा सांग, चल 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 चल, बघा आता कॅमेरा चालू केला आणि काही बोलले नाही, नंतर कौशा कवा किती बोलव होती, हा इकडे बघ, इकडे बघ, रत्त वाजल्या 9 वाजल्या, तर आज लवकर दुकान बंद केला, माल थोडाफार रलता तर लवकर माल संपवला आणि लवकर दुकान बंद केलेला। तर आता ईशा मी डायरेक्ट जात आहो आईच्या गोळ्या आणायच्या, मोठ्या आईच्या डोंबिवली मध्ये जायचं आहे, तर आता त्या गोळ्या आणायला म्हणा डोंबिवलीला जाता, आता बंटीला घेऊन मी दोघा जाणार जाता डायरेक्ट डोंबिवलीला जाता, मग तिशा आलो तर लगेच तसाच आईला भेटायला जात आहो, बाहेरच्या बाहेर जर काम करून टाकता वाद ना डायरेक्ट घरा जाऊन येऊन मस्त झोपता हो। बघा बंटी आपला काम करतो, थोडाफार रेले सगळा साफ सफाई करायची तो ती करून घेतो। चला तर गाईज पोहोचलो डोंबिवली मध्ये, बघा इथं मेडिकल आशीर्वाद, चला आता मेडिकल मध्ये। चला तर गाईज फायनली गोळ्या घेतल्या, तर आता चाललो आम्ही दोघा जण डायरेक्ट दवाखान्यात, चाललो आईला बघायला, मग तिच्या लगेच घराचं गोळ्यांसाठी मला इकडे यायला लागला आवरलाम, कारण की आपल्या इथं भेटत नाही लवकर, एकच पाकिट भेटला, दुसऱ्या नव्हत्या म्हणून मला आवरलाम यायला लागला। चल जायचा, चला तर गाईज पोहोचलो दवाखान्यात। अरे बाबा 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 आवरी एसी हवा, थंड किती लागते, तुला गरम होत गेला ग खोकला, आता कळ दुखला मोठ खडा, दुखाचा थांबवा नाही, तर बघा आपली मोठी ताईनी येत आहे, तर काजू कतली आणलेली आईसाठी, तर आता मी जरा खाऊन घेता, लय भारी आहे, शुगर फ्रीवाली आहे, इन मिठाई नाही आहे, म्हणजे गोड आहेत पण एकदम कमी प्रमाणामध्ये, हे बघा याचं नुसतं स्नॅप स्नॅप, कसा व्हायचा कळ माहिती त्यांचा भविष्यान, मला विचार करायला लागतो त्यांच्या भविष्याचा, नुसता स्नॅप टाकीन कसा व्हायचा याचा, गाईज आताच मी घरा पोहोचल्या, घरा पोहोचल्या आणि आपल्यासाठी बघा टी शर्ट ठरलेली आहे, महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाची पालखी आई एकवीरा, इकडं बघा आई एकवीरा 1/2024 तिसगाव, मी चालले आणि आपले कोलेगावचे बरेचसे मित्र आहेत सगळी चालले, चला मग टी शर्ट बघा किती भारी आहे, कधीही न संपणारा प्रवास, कधीही न संपणारा प्रवास, आई कशी आहे, बरी आहे ना, चाललोय चालत आई, दादा 3 दिवस चालले पालखीला आई, एकवीरची आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवता, जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा, एक कमेंट करा, जर आपल्या चॅनेलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तोपर्यंत शुभरात्री।